खारघर पाळणाघर प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई होणार आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पाळणाघर ही काळाची गरज आहे. इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणीबाबत महिला आणि बालकल्याण विभागाला सूचना देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. पाळणाघरांमध्ये CCTV बंधनकारक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 21 तारखेला जेव्हा संध्याकाळी आई वडील त्याला भेटायला गेले घ्यायला गेले तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की सुस्त पडलेली आहे. त्या दिवशी रात्री ते दवाखान्याला घेऊन गेले, रात्री घरीच उपचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी फोर्टिस हॉस्पिटलला त्या बालकाला घेऊन गेले आणि मग तिथे इन्व्हेस्टिगेशन झाले. सकाळी गेल्यानंतर आपण जसं सांगितलं तसं त्या दिवशी सुद्धा तो DVR आणल्यानंतर उघडत नव्हता, अस्पष्ट दिसत होतं, पण तरी तक्रार नोंदून घेतली गेली नाही. हा जो वेळ गेला याच्यामध्ये इव्हिडन्स टॅम्परिंग सुद्धा होऊ शकलं असतं. जर ते त्या दिवशी गेले असते, सीज केलं असतं, त्याची हॅश व्हॅल्यू काढली असती तर आपण समजू शकलो असतं, पण याच्यात दिरंगाई झालेली आहे. संबंधित जे काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते किंवा जे कर्तव्यावर असणारे PSI होते त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. अध्यक्ष महोदय त्यांना त्या कर्तव्यातून बाहेर काढल्या. तरीही या सभागृहाचं सगळ्यांचं मत जाणून घेऊन त्यांच्यावरती याच्यापेक्षा कठोर कारवाई प्रेषित केल्या जाईल. अध्यक्ष 24 तास रहा एक पाऊल पुढे.